राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास राज्य सरकारने राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे म्हणजे CID सोपवला आहे. CID तातडीने तपास करून 5 फेब्रुवारीला अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवण्याचे आदेशही वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. राहुरीतील वकील राजाराम जयवंत आढाव आणि त्यांच्या पत्नी वकील मनीषा आढाव यांचे 25 जानेवारीला अपहरण करून निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला. पोलीस तपासात हा खून 5 लाखांच्या खंडणीसाठी झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. या संदर्भात पोलिसांनी सूत्रधार किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग, भैया उर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संगीत महाडिक, हर्षल दत्तात्रय ढोकणे आणि बबन सुनील मोरे या 5 जणांना अटक केली. मात्र या खुनाच्या कारणासंदर्भात विविध चर्चा होत आहेत. राज्यभरातील वकील संघटनांनी या संदर्भात आंदोलने सुरू केली. राहुरीतील वकील संघटनेनेही तपास CID सोपवण्याची मागणी केली आहे. याची दखल घेत राज्य सरकारने गुन्हा तपासासाठी CID वर्ग केला. या गुन्ह्याच्या संदर्भातील कागदपत्रे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करावीत. गुन्हे अन्वेषण विभागाने शीघ्रतेने तपास पूर्ण करून सद्यस्थितीचा अहवाल 5 फेब्रुवारीला पोलीस महासंचालकांना पाठवावा असे आदेश देण्यात आले आहेत. बातम्यांसाठी ई-नवामाडा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.